जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। मित्रांनो, हे गाणं गायलं ना की आजही अंगावर रोमांच उभा राहतो। तुम्हाला या गाण्याच्या जन्मामागची रंजक गोष्ट माहिती आहे का? नाही ना? चला तर मग या गोष्टीचा मागोवा घेऊ। नमस्कार, मी श्रेयस गावडे, लोकजनसत्ताच्या मागोवा या भागात तुमचं सहर्ष स्वागत आहे। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। शाहीर साबळे यांच्या या गाण्यात महाराष्ट्राचे वर्णन करणारे सुंदर शब्द आणि उत्कृष्ट असं संगीत याचा मिलाफ पाहायला मिळतो। काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती, ती म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राचं राज्य गीत म्हणून स्वीकारण्यात आलं। स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ उभी केली। यात आपल्या 107 हुतात्म्यांनी रक्त सांडलं। याच आपल्या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्तामुळे आणि त्यांच्या कष्टामुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणण्यात आला। याच दिवशी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली। तसेच या दिवशी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सर्वात आधी सादर झाले। राजा बडे यांचे शब्द, शाहीर साबळे यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे यांचं उत्तम संगीत असा त्रिमूर्तीचा संगम जुळून आला होता। हे गाणं जेव्हा गायलं गेलं तेव्हा हे लोकांना एवढं आवडलं की ते लोकांच्या मनात आजही घर करून। आता याच गीताला राज्य गीताचा दर्जा म्हणून देण्यात आलेला आहे। 19 फेब्रुवारी 2023 पासून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती पासून, महाराष्ट्र राज्याचं राज्य गीत म्हणून हे अंगीकारण्यात येणार आहे। शाहीर साबळेचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक आठवण सांगितली। महाराष्ट्र गीत गाण्याचा जेव्हा प्रस्ताव आला त्यावेळी बाबांनाच, म्हणजे शाहीर साबळ्यांना, तो सुरुवातीला मंजूरच नव्हता, कारण त्यांचे नाटकाचे प्रयोग खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होते। त्यांच्याऐवजी शाहीर अमर शेख यांनी हे गाणं गावं असं त्यांना वाटत होत, कारण अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खूप मोठं योगदान होतं। मात्र त्यावेळी जी राजकीय परिस्थिती होती त्यात बाबांना आग्रह धरण्यात आला की हे गाणं तुम्हीच करावं। त्यानंतर अवघ्या 15 दिवसाची तालीम करून बाबांनीच, म्हणजे शाहीर साबळ्यांनी हे गाणं बसवलं। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर ते सादर केले। 63 वर्षापासून हे महाराष्ट्र गीत मराठी माणसाच्या मनात आजही कायम घर करून आहे। खरंय ना? तुम्हाला ही रंजक गोष्ट आवडली की नाही हे तुमच्या लाईक्स द्वारे कळवा। जास्तीत जास्त लोकांना कळावं म्हणून शेअर सुद्धा करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा। आणि हा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।